मास्टरमन राईट इझी जी एस टी फॉर यूच्या आणखीन एका मराठी व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आजचा जो विषय निवडलेला आहे तो जी एस टी मधल्या इंटरेस्ट बद्दल आहे आणि तो निवडण्याचं कारणही तितकंच महत्वाचं आहे की आज सध्या मार्च 2020 सुरू आहे आणि मार्च पर्यंत जर तुम्ही बघितलं तर बऱ्याच रजिस्टर्ड टॅक्सेबल पर्सनना इंटरेस्ट पे करण्यासंदर्भातल्या नोटिसेस इंटिमेशन्स किंवा ॲडवायझरीज इशू केलेल्या आपल्याला दिसून येतात. तर ह्याच्यामध्ये एक जो इशू प्रामुख्याने फेस झालेला आहे तो असा आहे की जीएसटीमध्ये लेट पेमेंटला जो इंटरेस्ट आहे तो इंटरेस्ट नेमका कुठल्या अमाऊंटवरती चार्ज करणं गरजेचं आहे. एक्झाम्पलसाठी मी म्हणतो की 100 रुपये हा माझा आउटवर्ड सप्लायवरची लायबिलिटी आहे आणि 80 रुपये हे माझं परचेसेसवरचं इनपुट टॅक्स क्रेडिट आहे जे एलिजिबल आहे. तर नेहमी 20 रुपीज जो बॅलन्स टॅक्स आहे तो कॅश लेजरमध्ये कॅश डिपॉझिट करून 100 रुपीज हा टॅक्स भरला जातो, 80 थ्रू इनपुट टॅक्स क्रेडिट आणि 20 थ्रू कॅश लेजर्स. आता ह्या केसमध्ये समजा एखाद्या माणसाकडे त्यावेळेला कॅश फ्लो अवेलेबल नसेल आणि 20 रुपयाची जोडणी न झाल्यामुळे त्यांनी त्या पिरियडमध्ये रिटर्न भरला नाही, आणखीन एक 2 महिन्यानंतर जेव्हा त्याच्याकडे कॅश अवेलेबल झाली त्यावेळेला तो रिटर्न भरला, पेमेंट केली, तर अशा केसमध्ये इंटरेस्ट, पहिली गोष्ट की इंटरेस्ट चार्ज केला जावा का, लेवी केला जावा का? केला जर केला तर तो ह्या पूर्ण केसमध्ये 20 रुपयावरती केला जावा जो कॅश कॉम्पोनंट पेमेंट आहे की 100 रुपीज कम्प्लीट अमाऊंट ह्याच्यावर केला जावा, हा प्रामुख्याने वादाचा मुद्दा सध्या आहे आणि आज आपण याच्याविषयी चर्चा करणार आहे. हा मुद्दा तसा अगदी सुरुवातीपासूनच आहे कारण सेक्शन 50 हा गव्हर्न करतो इंटरेस्टला आणि सेक्शन 50 मध्ये सबसेक्शन 1, 2, 3 असे 3 सबसेक्शन्स आहेत, क्लॉजेस आहेत. तर हा आता सध्या का एवढा प्रामुख्याने विवादित मुद्दा आहे याचं कारणही तसंच आहे की तुम्ही जर बघाल तर जानेवारी 2019 मध्ये एक मिनिस्ट्रीकडनं एक लेटर इश्यू करण्यात आलं होतं आणि ज्या लेटरमध्ये असं नमूद करण्यात आलं होतं की आज इंटरेस्ट रिकव्हरी जर केली तर साधारण 46,000 कोटीचा रेव्हेन्यू हा डिपार्टमेंटला मिळणार आहे याच्यातून आणि हा इंटरेस्ट रिकव्हरी ही ग्रॉस अमाऊंटवरती करण्यात यावी असं त्याच्यात प्रामुख्याने उल्लेख केला होता. हे कमी तर त्याच्या पुढे जाऊन सीबीआयसी म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्स याचं जे ऑफिशियल ट्विटर हँडल आहे त्या ट्विटर हँडलवरती एक ट्विट करण्यात आली होती ज्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की कायद्याप्रमाणे जो इंटरेस्ट रिकव्हरी आहे ती ग्रॉस अमाऊंटवरती, ग्रॉस लायबिलिटीवरती, म्हणजे आपल्या दिल्या मगाच्या एक्झाम्पलमध्ये 100 रुपयावरती पूर्ण रिकव्हरी करण्यात यावी असं त्याच्यामध्ये नमूद केलं गेलं होतं. त्याचबरोबर त्याच्यात असंही म्हटलं गेलं होतं की आता तो सेक्शन अमेंड झालेला जरी असला तरी तो अजून नोटीफाय न झाल्यामुळे जेव्हा नोटीफाय होईल त्या दिवसापासून, म्हणजे जेव्हा नोटिफिकेशन येईल त्या दिवसापासून नेटवरती चार्ज करण्यात यावी. सो सध्या आता त्याच्यावरती मध्ये ग्रॉस लायबिलिटीवरती इंटरेस्ट चार्ज करण्यात यावा असं त्या ट्विटमध्ये नमूद केलं आहे. ह्याच्यानंतर हैदराबादमध्ये एक लेटर इश्यू करण्यात आलं प्रिन्सिपल कमिशनर सेंट्रल जीएसटी कडून ज्याच्यामध्ये देखील ऑर्डर्स अशा इश्यू करण्यात आल्या होत्या की ग्रॉस लायबिलिटीवरती इंटरेस्ट रिकव्हरी तुम्ही सुरू करा. सो अशा पद्धतीचा जो अप्रोच गव्हर्नमेंटकडनं बघितला गेला त्यामुळे ट्रेड आणि इंडस्ट्रीमध्ये खूप मोठ्या लेवलचं कन्फ्युजन क्रिएट झालं की हा इंटरेस्ट जो आहे तो नक्की कुठल्या अमाऊंटवरती दिला गेला पाहिजे, ग्रॉसवरती म्हणजे 100 रुपयाच्या पूर्ण लायबिलिटीवरती की फक्त 20 रुपये जो मी कॅशमध्ये डिपॉझिट करणार आहे त्या अमाऊंटवरती भरण्यात यावा. तर ह्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे आणि त्याच्यामध्ये त्या प्रोव्हिजन्सची थोडक्यात डिस्कशन करण्याचा मी प्रयत्न इथे करत आहे जेणेकरून एक टॅक्सेबल पर्सनला, सर्वसामान्य माणसाला ह्याच्यामध्ये काय आपण ऍक्शन घ्यायला गरजेचं आहे हे साधारण लक्षात येईल. तर मी सुरुवातीला तो सेक्शन जो आहे तो माझ्यासमोर ओपन आहे ऍक्टचा, तो मी वाचण्याचा प्रयत्न करतो. तर सेक्शन 50 जो आहे त्याच्यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की एव्हरी पर्सन हु इज लायबल टू पे टॅक्स इन अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन्स ऑफ दिस ऍक्ट ऑर द रुल्स मेड देअर अंडर बट फेल्स टू पे द टॅक्स ऑर एनी पार्ट देअर ऑफ टू द गव्हर्नमेंट विदिन द पिरियड प्रिस्क्राइब शॅल फॉर द पिरियड फॉर विच द टॅक्स ऑर एनी पार्ट देअर ऑफ रिमेन्स अनपेड
pay on his own interest at such rates not exceeding 18% as may be notified by the government on the recommendation of the council. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर महत्त्वाचा पार्ट आहे की fails to pay the tax or any part thereof. So plain reading जर तुम्ही केलं तर असं भासतं एका एक क्षणी की इंटरेस्ट जो आहे तो पूर्ण ग्रॉस लायबिलिटी वरती भरायचा आहे आणि तो नेट लायबिलिटी वरती भरायचा नाही. परंतु ज्युरिसप्रुडन्सच्या रूल्स जर आपण बघितले तर याच्यामध्ये काय काय बरोबर आहे काय काय चूक आहे हे आपल्याला लक्षात येईल. पण त्याच्या आधी आपण असं बघूया की जी 31वी जीएसटी काउन्सिल मीटिंग झाली त्या काउन्सिल मीटिंगचे जर तुम्ही मिनिट्स चेक केले तर त्याच्यामध्ये असं एकमताने ठरवण्यात आलं होतं की इंटरेस्ट जो आहे तो फक्त नेट पेमेंटवरती म्हणजे कॅश लेजर युटिलाइज करून जी लायबिलिटी पेमेंट केली जाते तेवढ्याच पोर्शनवरती इंटरेस्ट चार्ज करण्यात यावा. आणि ह्याच्याशी रिलेटेड जी काही अमेंडमेंट आहे कायद्यामध्ये नेसेसरी अमेंडमेंट ही लवकरात लवकर नोटिफिकेशनद्वारे पुढे करण्यात यावी. ह्याच्या पुढे असं झालं हा भाग होता माझ्यामध्ये डिसेंबर 2018 मधला. त्याच्यानंतर हा ऍक्च्युअल जी अमेंडमेंट कायद्यामध्ये झाली ती 1 ऑगस्ट 2019 झाली. सो मधला हा जो पिरियड होता या दरम्यान ती जी काही कन्फ्युजन होतं ते तसंच होतं. आणि या दरम्यान तेलंगणा हायकोर्टचा अतिशय पॉप्युलर डिसिजन आला मेघा इंजिनिअरिंगच्या केसमध्ये ज्याच्यामध्ये असं म्हणण्यात आलं की हायकोर्टने ज्या डिसिजन दिलेला आहे त्याच्यामध्ये असं म्हणण्यात आलं की केवळ काउन्सिलने डिसाईड केलेलं आहे म्हणून नेटवरती इंटरेस्ट चार्ज करणं हे काय मान्य नाही. कायद्यामध्ये त्याचा आता सध्या ग्रॉसवरती इंटरेस्ट चार्ज करण्याची परवानगी असल्यामुळे कोर्ट विल स्टिक टू द इंटरप्रिटेशन ऑफ लॉ ओनली आणि हेन्स ग्रॉसवरती इंटरेस्ट चार्ज करण्यात यावा असं मेगा इंजिनिअरिंगमध्ये ठरवण्यात आलं. झालं असं ऑगस्टमध्ये जी अमेंडमेंट झाली त्याच्याद्वारे एक प्रोविजो आणण्यात आली होती. ती प्रोविजो अशी आहे ती पण मी तुम्हाला वाचून दाखवतो की प्रोव्हाइडेड दॅट द इंटरेस्ट ऑन टॅक्स पेएबल इन रिस्पेक्ट ऑफ सप्लाय इज मेड ड्युरिंग अ टॅक्स पिरियड अँड डिक्लेअर्ड इन द रिटर्न फॉर द सेड पिरियड फर्निश्ड आफ्टर द ड्यू डेट इन अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन ऑफ 39 एक्सेप्ट वेअर सच रिटर्न इज फर्निश्ड आफ्टर कमेन्समेंट ऑफ एनी प्रोसिडिंग अंडर 73-74 इन रिस्पेक्ट ऑफ द सेड पिरियड शॅल बी लेव्हीड ऑन दॅट पोर्शन ऑफ द टॅक्स दॅट इज पेड बाय डेबिटिंग द इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर. सो ही प्रोविजो सेक्शन वनला इन्सर्ट करण्यात आली की ज्याच्यामध्ये क्लिअरली असं सांगण्यात आलं की जे नॉर्मल केसमध्ये जेव्हा सेल्फ असेस्ड इंटरेस्ट माणूस भरणार आहे सेक्शन 73 आणि 74 जो बेसिकली नोटिसेस आणि त्याच्या अगेन्स्ट पास होणाऱ्या ऑर्डर्स रिकव्हरीच्या ज्या डिमांडच्या रिलेटेड आहे तो सोडून जो नॉर्मल केसमधला इंटरेस्ट आहे तो नेट लायबिलिटीवरती भरण्यात आला यायला पाहिजे अशा पद्धतीची जी अमेंडमेंट होती. परंतु ती अजूनही नोटिफाय झालेली नाही आहे. आजच्या तारखेपर्यंत पण ती नोटिफाय झालेली नाही आहे. नोटिफिकेशन येईल तेव्हा त्याच्यामध्ये क्लिअरली उल्लेख असेल की ही प्रोविजो विथ इफेक्ट फ्रॉम 1 जुलै 2017 ऍप्लिकेबल होईल का ज्या दिवशी नोटिफिकेशन आहे तिथपासून होईल म्हणजेच रिट्रॉस्पेक्टिव्हली होईल का प्रॉस्पेक्टिव्हली होईल ते त्यावेळेला क्लिअर होईल. मग अजून देखील हे कन्फ्युजन कंटिन्यू होतच होतं. त्याच्या दरम्यान ही सगळं जानेवारी फेब्रुवारी मधलं जे डिपार्टमेंटकडचा अप्रोच जो होता ग्रॉसवर रिकव्हरीचा हा क्लिअर झाला आणि या दरम्यान टॅक्सपेअरला एक थोडासा दिलासा म्हणून म्हणूया की चेन्नई हायकोर्टचा डिसिजन असा आला मद्रास हायकोर्टचा डिसिजन असा आला की ज्याच्यामध्ये रेफेक्स इंडस्ट्रीज अँड अदर्सचा जो डिसिजन आहे त्याच्यामध्ये असं क्लिअरली सांगण्यात आलं की इंटरेस्ट जो आहे जीएसटी म्हणजे हा नेट अमाऊंटवरतीच रिकव्हर करण्यात यावा. आता तुम्ही जर ह्याच्या पाठीमागे ग्रॉस किंवा नेट हे जे काही कन्फ्युजन आहे ह्याच्या पाठीमागे खरं जर लॉजिक बघाल तर आपल्याला प्रामुख्याने 2-3 मुद्दे असे दिसतील की आपण हा इंटरेस्ट का भरतोय. फर्स्ट ऑफ ऑल तर टॅक्सपेअरला जसं मगाचं एक्झाम्पल होतं की 100 रुपये लायबिलिटी हे क्लिअर आहे 80 रुपये इनपुट टॅक्स क्रेडिट आहे हे क्लिअर आहे. मग टॅक्स प्लेअरला पहिला तर ऑप्शन असा देण्यात आलाय का की तू 80 रुपये जे तुझ्या इनपुट टॅक्स क्रेडिट आहे त्याच्यातनं तू 80 रुपयेची लायबिलिटी भर आणि 20 रुपयेची लायबिलिटी जी आहे 100 वजा 80 ती तू जेव्हा तुझी कॅश अवेलेबल होईल त्यावेळेला भर असा जर ऑप्शन देण्यात आला असता तर ठीक आणि त्यांनी भरला नसता रिटर्न तर मात्र ठीक होतं की बाबा पूर्ण 100 वरती इंटरेस्ट रिकव्हर केला जावा. परंतु असा कोणताही ऑप्शन जीएसटीच्या आता सध्याच्या रिटर्न सिस्टीममध्ये दिला गेलेला नाहीये. जोपर्यंत पूर्ण लायबिलिटी भरली जात नाही तोपर्यंत तो रिटर्न फाईल होत नाही. त्यामुळे पहिला हा मुद्दा झाला. दुसरा माझा पॉईंट असा आहे सांगण्याचा की जेव्हा 80 रुपये हे इनपुट टॅक्स क्रेडिट आहे
याचाच अर्थ असा आहे की त्या 80 रुपये रिलेटेड जी काही पेमेंट आहे ती मी माझ्या सप्लायरला वेंडरला करत आहे आणि त्या सप्लायरनी आणि वेंडरनी तो टॅक्स रिकवर करून हा गव्हर्नमेंटमध्ये भरलेला आहे. सो अशा परिस्थितीत पुन्हा एकदा तो टॅक्स जमा नाही असं म्हणणं आणि त्याच्यावरती इंटरेस्ट रिकवर करणं हा माझ्या दृष्टीने अतिशय अनफेअर प्रॅक्टिस आहे टॅक्स पेअरच्या अगेन्स्ट होणार. तिसरी अशी केस आहे की हे जे काही प्रोव्हिजन्स आहेत हा रिटर्न फायलिंग म्हणतंय तेव्हा सेक्शन 39 रिटर्नच्या बद्दल बोलतो आणि सेक्शन 39 रिटर्न हा GSTR 3 होता आणि GSTR 3B हा त्यांनी जो समरी रिटर्न आणला होता त्याला रिट्रोस्पेक्टिव्ह अमेंडमेंट देऊन नॉर्मल रिटर्न असं करण्यात आले अमेंडमेंट. परंतु त्याच्या अगेन्स्ट आता हा मॅटर डिस्प्यूटमध्ये आहे त्यामुळे त्याच्यावरतीही क्लॅरिटी नाही आहे की वेदर 3B शुड बी कन्सिडर्ड ॲज अ रिटर्न ऑर नॉट. सो हा आणखीन एक मुद्दा आहे. सो असे सगळे जर मुद्दे कन्सिडर केले तर ग्रॉस लायबिलिटीवरती इंटरेस्ट रिकवर करणं हे अतिशय चुकीच्या पद्धतीचं आहे हे दिसून येत आहे आणि याच्या अगेन्स्ट टॅक्स पेअरनी एक प्रॉपर स्टँड घेऊन डिफेंड करणं स्वतःला हे फार महत्वाचं आहे. हे झालं कायद्याचं अनालिसिस. इफ यू पर्सनली आस्क मी मला तर इंटरेस्ट अंडर GST रेजिम इटसेल्फ इज नॉन लीगल अशा पद्धतीची माझी व्ह्यू आहे आणि ती व्ह्यू असण्याचे कारणही तशी आहेत. जर आपण सेक्शन असेस करण्यासाठी जर बघितलं तर सेक्शन 50 मध्ये सेकंड जो क्लॉज आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की इंटरेस्ट अंडर सबसेक्शन 1 म्हणजे मगाशी मी जो 1 सेक्शन वाचला तो अशा पद्धतीनं चार्ज करण्यात यावा ॲज मे बी प्रिस्क्राईब्ड इन रूल्स. सो जो मेकॅनिझम आहे तो प्रिस्क्राईब केल्याप्रमाणे इंटरेस्ट चार्ज करण्यात यावा अशा पद्धतीचा सेक्शन 2 त्याच्यामध्ये आहे. परंतु आज ताब्या GST मध्ये असा कुठलाही रूल नाही आहे ज्याच्यामध्ये इंटरेस्टसाठी कसा मेकॅनिझम आहे हा एक्सप्लेन केलेला आहे. सो तुम्ही बघा की आजपर्यंत असे न्युमरस डिसिजन्स आहेत. गोविंद सरण गंगासरण वर्सेस CIT आहे 1981, BC श्रीनिवास आहे 1985. सो याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की चार प्रामुख्याने घटक आहेत, जे घटक असतील तर कुठलीही टॅक्सेशन लेवी ही सक्सेसफुल होते, अदरवाइज इट फेल्स. त्याच्यामध्ये असे आहे की एकतर इन्सिडन्स ऑफ टॅक्स कधी चार्ज करण्यात यावा याच्याबद्दलचा गायडन्स असणं गरजेचं आहे. तो कुणावर चार्ज करण्यात यावा त्याचा गायडन्स असणं गरजेचं आहे. त्याचा टॅक्स रेट काय रेटने चार्ज करण्यात यावा त्याचा गायडन्स असणं गरजेचं आहे आणि तो कशा पद्धतीनं कॅल्क्युलेट करण्यात यावा हे चार जर गोष्टी नसतील, चारपैकी कुठलीही गोष्ट नसेल तर लेवी ऑफ टॅक्स असेल, इंटरेस्ट असेल किंवा आणखीन काही असेल तर ती फेल होते अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये प्रिन्सिपल सेट केलेले आहेत या हायलाइटेड डिसिजन्समधून. त्याचबरोबर गुवाहाटी हायकोर्टचा डिसिजन आहे ज्याच्यामध्ये संतोष कुमार वर्सेस स्टेट ऑफ आसाम, ज्याच्यामध्ये सिमिलर मॅटर होता की आसामच्या स्टेट टॅक्समध्ये VAT मध्ये TDSच्या प्रोव्हिजन्स होत्या आणि TDSच्या प्रोव्हिजनमध्ये असं म्हणण्यात आलेलं की त्याचा रेट आणि मॅनर ॲज मे बी प्रिस्क्राईब्ड इन रूल्स. सिमिलर जसं आता GST मध्ये सेक्शन 50 सबक्लॉज 2 आहे तशाच पद्धतीचा तो तिथे सेक्शन होता आणि ज्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की ॲज मे बी प्रिस्क्राईब्ड अंडर रूल्स. तर रेट आणि मॅनर हा दोन्ही पण प्रिस्क्राईब न केलेला असल्यामुळे यामध्ये हायकोर्टचा डिसिजन असा होता की ती जी काही लेवी आहे ती फेल होते आणि TDS टॅक्स रिडक्शन हे केलं नाही गेलं पाहिजे अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये डिसिजन होता. हा 1995 मधला डिसिजन आहे. त्यानंतर कायद्यामध्ये आसामच्या कायद्यामध्ये बदल करण्यात आला आणि त्याच्यामध्ये रेट ऑफ TDS हा कायद्यातच इन्सर्ट केला गेला. 1996 म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या एका केसमध्ये पिटिशनमध्ये पण गुवाहाटी हायकोर्टने सिमिलर डिसिजन दिला की रेट जरी तुम्ही इन्कॉर्पोरेट केला असला तरी मेकॅनिझम हा ज्या पद्धतीने रूल्समध्ये सांगितलं त्या पद्धतीने आहे, अशा पद्धतीचे प्रोव्हिजन आहे आणि रूल्समध्ये कुठलाही मेकॅनिझम नाही आहे त्यामुळे डिडक्शनची लेवी ही फेल जाते. सो इतके सारे हे डिसिजन्स आहेत याच्यामधून एक प्रिन्सिपल क्लिअर होत आहे की याच्यामध्ये क्लिअर मेकॅनिझम जर अवेलेबल नसेल तर त्या पद्धतीची लेवी ही कायद्यामध्ये फेल होते. आणि सो माझं असं पर्सनल मत असं राहील की ह्या पद्धतीची कुठली ग्रॉस मधली रिकव्हरी ही कायद्यात जास्त वेळ टिकणारी नाही आहे आणि लवकरच याच्यावरती आपल्याला क्लॅरिटी मिळेल की इंटरेस्ट हा GST मध्ये फक्त आणि फक्त नेट अमाऊंटवरतीच रिकव्हर केला जाईल इथून पुढे. सो अशा पद्धतीच्या नोटवरती मी आजचा व्हिडिओ एंड करतो. जर आपल्याला ह्याच्यामध्ये कुठलेही डाऊट्स असतील तर तुम्ही आमच्या easygstforyou@gmail.com या ईमेल ॲड्रेसवरती लिहू शकता
आणि आपल्याला हा जर व्हिडिओ चांगला वाटला असेल, आवडला असेल, तर हा आपल्या मित्रांच्या बरोबर शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. थँक्यू सो मच फॉर युअर पेशंट लिसनिंग. धन्यवाद.